नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र जो न्यूज आणि माढा तालुक्यातील उजनी या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर माढा लोकसभेची जी निवडणूक आहे ती चर्चेत आणि रंगतदार टप्प्यावरती येऊन पोहोचलेली आहे. आणि आत्ता उजनीतील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि खरं तर आज बिरुदेव यात्रासुद्धा आहे त्या अनुषंगानं येथील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकीकडे ते कसं पाहत आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय सांगाल आता माढा लोकसभेची निवडणूक लागलेली आहे, जवळपास 32 उमेदवार रिंगणामध्ये आहेत, काय उमेदवाराची नावं तुम्हाला समजलीत का नाहीत? नाही समजली तुम्ही. हां, कोण कोण आहेत काय? आता माढा तालुक्यात धैर्यशील मोहिते पाटील आहेत, निंबाळकर आहेत, तर संजय काय काम नाही, भाजपचं बी काय काम नाही, धनगर समाजाला जे काय आरक्षण एसटीमधून द्यायचं होतं एसटीमधून आरक्षण आहे, तर धनगरचं धनगर झालेलं आहे, तर ते त्यांनी त्यात द्यायला पाहिजे होतं पण दिलं नाही, त्यामुळे धनगर समाज सगळा भाजपच्या विरोधात सध्या तरी आहे. त्यामुळं मोहिते पाटलांना मी सहकार्य करणार म्हणजे पवारसाहेबांना. तुम्ही काय सांगाल आता माढा लोकसभेची निवडणूक लागलेली आहे, आता प्रचाराचा टप्पासुद्धा जवळपास आता संपुष्टात येऊ शकतोय, आता कोणाच्यात फाईट होईल असं वाटतंय तुम्हाला? आता फाईट तर खरी तर ही निंबाळकर आणि मोहिते पाटील, 100% मोहिते पाटील 2 लाखाच्या आसपास लीड घेऊनच येणार निवडून, त्यात काय वांधा नाही. नक्कीच मोहिते पाटील तुतारीलाच मतदान करणार. कारण काय? आता बदल थोडा करावा असा इच्छा आहे म्हणून बदल करायचा, कारण ह्यांनी तरी काय कौतुक केलेलं नाही, तसं नवीन काहीच नाही. हां, त्यामुळे नवीन असं काहीतरी होईल ह्या हिशोबानं आम्ही तुतारीला मतदान करायचं असं आमच्या डोक्यात आहे. हां, एवढं. तुम्ही काय सांगाल आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उभे आहेत, तर इकडून वंचित करणं रमेश बारसकर उभे आहेत, कोणात फाईट लागेल आणि तुमचं मत कोणाला असेल? आमचं धैर्यशील मोहिते पाटील तुतारी. बरं, काय कारण काय त्या मागचं? आमचे ते कामं करणार आहेत सगळे. बरं, आम्हाला आरक्षण दिलं नाही भाजपनं. बरं, आणखी काय कारण वाटतं की बाबा काय नाहीच कारण आरक्षण म्हणजे GST आहे, गॅस माग्याला आहे, पेट्रोल डिझेल माग आहे. माढा तालुक्यातील उजनीतून आपण माढा लोकसभेचा ग्राउंड रिपोर्ट घेतोय, आपल्यासोबत उजनीतील काही नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय. काय सांगाल आता लोकसभेची निवडणूक आता लागलेली आहे, धैर्यशील मोहिते पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रमेश बारसकर असे 3 तगडे उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहेत, तुम्ही मत द्यायचं म्हटलं तर कोणाला द्यायचं ठरवचाल आणि त्याचं कारण काय? आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या तुतारेला मतदान करणार. कारण काय? काय आमचा कांदाच नेला, अजून मार्केटला जायला तिथं गेला तरी फुकटच जागे घ्यायला लागले तिथं, कधी मार्केट वाढायचं, निर्यातबंदी कधी उठायची, निर्यातबंदी उठली असती पटकरनं तर आमचं कांद्याला मार्केट सापडलं असतं, शेतकऱ्यांचं पण भलं झालं असतं ना. मग आणखीन बरेच मुद्दे आहेत ते, तर GST आता माझं 2 लाखाचं खत घ्यावं लागतं मला, 2-2.5 लाखाचं माझी GST तिकट होऊन 36,000 रुपये. मोदी सरकार म्हणते की तुम्हाला 18,000 रुपये किंवा हे अनुदान दिलं जातंय तुमच्या खात्यावर जमा. कुठं अनुदान? आम्हाला कशाचं अनुदान भेटत नाही. आमचे वडील नोकरीला आहेत, त्याच्यामुळे रिटायरमेंट झालेले आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला GST पूर्ण भरावं लागते, कशाचं अनुदान? 6,000 रुपये घेऊन 6,000 देऊन माझं तुकडा टाकतात मटणाचा. का भिकारी भिकारी आहेत का? 6,000 देणार आणि 18,000 घेणार, त्याच्यापेक्षा तुम्ही हमी भाव द्या ना पिकांना. प्रत्येक शेतकऱ्यांचं भलं होईल अशा प्रत्येक पिकांना तुम्ही हमी भाव द्या. अनुदान नाही दिलं तरी आम्हाला चालतंय. हा, बेदान त्यातून अजून माझी बाग आहे 2 एकर, त्याचं ते बेदान यासाठी शाळेसाठी हे चालू आहे मुलांना. हा, आणखीन त्याचं काहीच नाही प्रक्रिया पुढं, आणि त्यातून काय होईल नंतर जर प्रत्येक शाळेला मिळालं बेदारा असं म्हणजे म्हणू घे तर शेतकऱ्यांचं पण भलं होईल, प्रत्येक शेतकऱ्यांचा मालाला बेदाण्याला मार्केट वाढेल ना. हमी भाऊ पाहिजे आम्हाला. तुम्ही नाही जरी ते भिकाऱ्यासारखं 5,000 आणि 6,000 देऊन काय करतो, त्याच्यापेक्षा तुम्ही ते GST कट करा, बंद करा ते.
आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल आता माढा लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि मत द्यायचं म्हटलं तर तुम्ही कोणाला देणार आहात? आमचं मत धैर्यशील भैया मोहिते पाटलांना आहे आणि ते या मतदारसंघातून बाजी मारतील. 2 ते 3 लाखाच्या मताधिक्य घेऊन ते निवडून येतील. तर काय कारण मोहिते पाटलांना मतदान करण्यामागचं? मोहिते पाटील हे जिल्ह्याचे नेते आहेत आणि त्यांनी जिल्ह्याचा विकास केलेला आहे आणि काही कारणास्तव मोहिते पाटील जिल्ह्याच्या राजकारणात थोडा बाजूला गेलेले गेल्यानंतर जिल्ह्याची जी दुरावस्था झाली ती तुम्ही आम्ही सगळेजण बघत आहोत. त्यामुळं जिल्ह्याचं जर पूर्वस्थितीवर आणायचं असेल, आता पालकमंत्री आपल्या जिल्ह्याला मिळाला नाही, तुम्हाला तर माहीत आहे, आयात करावं लागले पालकमंत्री. आणि दादांच्या काळात कसं व्हायचं, पालकमंत्री दादा ठरवायचे व्हायचं, त्यामुळं साधा ह्यांना पालकमंत्रीसुद्धा मिळाला नाही. त्यामुळं जिल्ह्याचं नेतृत्व आणि विकास कामं करणारे हे मोहिते पाटील परिवार आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी राहणार. बाकी दुसरं काय कारण नाही, फक्त जिल्ह्यातले स्थानिक उमेदवार आहेत? नाही, स्थानिक उमेदवाराचा विषय नाही, त्यांनी कामं केलेले आहेत. आता परवा आमच्या कॅनलला आले, त्यांनी 15 लाख पाणी सोडायचं जे असतं का आपलं गेट बसवायला, त्याला 15 लाख रुपये दिले. आणि इथं एक रस्ता आमच्याकडं पद्मावती मंदिरापर्यंत एक रस्ता दिलेला होता. असे अनेक कामं केलेले आहेत त्यांनी, त्यामुळं आमचं मत धैर्यशील भैयांनाच. कॅनलचं दरवाज्याचं काम असेल किंवा रस्त्याचं काम असेल त्याला निधी मोहिते पाटलांनी दिलेला आहे, आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय सांगाल तुम्ही आता लोकसभेची आटीतटीची लढत या ठिकाणी माढा लोकसभेमध्ये पाहायला ठरते? खरं तर देशात हा चर्चेचा मतदारसंघ आलेला आहे, 3 उमेदवार परिचयाचे आहेत. तुम्ही मत द्यायचं झालं तर कोणाला देणार आणि त्याचं मागचं कारण काय? सोलापूर जिल्ह्यातल्या नेत्याला देईन, मोहिते पाटलाला देणार 100 टक्के. आणि निंबाळकरांचं तसं भ्रष्टाचारी ले काम आहेत भरपूर, ते समोर यायला ते जसं काय ते दिगंबर आगवण्याचं आहे ते समोर आलेलं आहे. परत निंबाळकर साहेब पण असं येते की त्यांच्या कार्यकर्त्याचं कसलंही काम असलं ते चुकीचं आहे, बरोबर बघत नाही ते. आता आमच्या गावात पोलीस पाटलाची भरती होती, त्यातसुद्धा त्यांनी 2 नंबर केलं. UPSC उमेदवार असताना सुद्धा एक त्यात कॅन्डिडेट असताना सुद्धा ती कमी मार्क आहे ती, आणि ज्याला काय नाही ते टॉप लेवलला आहे, असे गत आहे निंबाळकर साहेबांची. त्यामुळं मोहिते पाटलला 100 टक्के मत. आणि मोहिते पाटील ज्यावेळेस आमचं पालकमंत्री होतं त्यावेळेस त्यांनी पाण्याचं नियोजन करून आम्हाला दुष्काळी काळात चांगलं पाणी दिलं होतं, सोय केली. ह्यावेळेस जर आमची एक पाळी लेट सुटली असती तर आम्हाला ह्या वर्षीचं पाणी कमी पडलं नसतं. आता चाललं आमची परिस्थिती वाईट आहे पाण्याची. सध्या जे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडनं उजनीच्या पाण्याचं नियोजन चुकलं असं म्हणायचं का? 100 टक्के चुकलं. पालकमंत्री बाहेरचा जिल्ह्यातला असल्यामुळे त्याला नियोजन लावायला नाही आमच्या ह्याचं. ही जर आमची पाळी 1-2 महिने ज्या आधी सुटली ती जर सुटत नव्हती तर ह्यावेळेस आम्हाला पाणी कटाकुटी तरी पुरलं असतं. जसं आता हवामान अंदाज देते तेव्हा 7 मेपर्यंत चालू होईल किंवा जून महिन्यात पहिल्यांदा पाऊस पडेल, ह्याचा जर हिशोब केला तर आम्हाला ही पाळी जर 2 महिने लेट सुटती तर आमचं सगळी पिकं जगू शकतात बऱ्यापैकी. त्या उजनी गावातील बिरुदेवांची यात्रासुद्धा आहे आणि ही सगळी मंडळी जी न्हाऊन निघालेली आहेत ते आत्ता मिरवणुकीतून आलेले आहेत. काय सांगाल तर लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि विकासाच्या बाबतीत उजनीमध्ये काय विकास झाला आहे का आणि काय समस्या अडचणी काय वाटतात तुम्हाला? समस्या तर भरपूर आहेत, रस्ते नाहीत गावाला भरपूर. आमच्याकडं तरी आमच्या वस्तीला काहीच नाहीत रस्ते, इकडं लवळला पिंपळनेरला जायला आहे तर आमच्या रस्त्याची तक्रार जवळपास 15 वर्षाच्या आसपास झाला आम्ही देतोय, पण कोण दखल घेत नाही. या बाबतीत खासदारांकडे पाठपुरावा केला होता का? आमदारांकडे पाठपुरावा केला? केलाय ना, केलाय पाठपुरावा. केला प्रतिसाद दिला नाही? नाही दिला. मग आता मत द्यायचं म्हणलं तर आता तुम्ही कोणाला द्यायचं ठरवलं? शरदचंद्र पवार साहेब तुतारे, मोहिते पाटील. गावातलं काय वातावरण आहे एकंदरीत? 80-85% तुतारे. आणि BJP नेते संविधान बदलायची भाषा करतात, मग गोरगरिबांचं काय होणार? संविधान बदललं तर गोरगरीब काय होणार? गोरगरिबांचं संविधानाला विरोध. हा, तुतारीला मतदान हो. उजनीतल्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आपण घेतोय. लोकसभेची निवडणूक आहे, सध्या राज्यात नव्हे तर देशात आपला माढा लोकसभा चर्चेत आहे. आता धैर्यशील मोहिते पाटील एकीकडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आहेत, तर दुसरीकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत. काय आपले प्रतिक्रिया काय असेल नेमकी, ह्या निवडणुकीकडे कसं पाहताय तुम्ही? ह्या निवडणुका जनतेनं हातात घेतली ही निवडणूक. बरं, आणि तुतारी जोरात वाजणार आहे ह्या गावात पण आणि ह्या जवळजवळ राज्यातच वाजणार आहे. आणि ह्या माढा मतदारसंघात जवळजवळ 1 लाखाचा लीड तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मिळणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी मग काय नेमकं त्यांचं, जर
ते तर सत्ताधारी पक्षाकडे आहेत, म्हणजे सध्या विद्यमान खासदारांकडे आहेत सगळे आपल्या भागातले प्रतिनिधी पाहिले तर. आणि माड्यातनं मग जर लीड मिळत असेल तर काय नेमकं होणार आहे? आता गेल्या वर्षी संजय मामाला कोणी पाडलं निंबाळकरनं, आणि त्याच माणसाला आम्ही कामत द्यायची. आता आम्ही संजय मामाची कट्टर माणसं, पण ज्यानं पाडलंय त्यालाच का निवडून द्यायचं, त्याला का मत द्यायची असं आमच्या मनात आहे. म्हणजे दोघं एका व्यासपीठावर एकमेकाचा प्रश्न हे आम्हाला पटत नाही. आता गेल्या वर्षी आम्ही तुम्हाला ताणून मतदान केलं, आता तुम्ही दोघं एक, आम्ही निंबाळकरला मतदान करणारच नाही. नेते मंडळी एकत्र येत आहेत, पण त्याचा परिणाम जनतेवर होतोय. जनतेवर होतोय, सगळा फोडाफोडी चालू केलंय भाजपनं. भाजपचा धोरणाला विरोध आहे, कांदा निर्यात बंदी केली, शेतकऱ्याचं काय जी जवळजवळ 43 रुपये भाव होता ती निर्यात बंदी केल्यावर किती आला? 23 रुपये, काय 13 रुपये. काय करा, काय शेतकऱ्यांना काय खायचं? तुम्ही गुजरातचा कांदा 2000 मेट्रिक टन तुम्ही परदेशात पाठवता, आणि महाराष्ट्राचा कांदा तसाच ठेवता, कसं करायचं? काल परवा निर्यात बंदी उठवली, निर्यात बंदी नाही उठवली, कालच माझी पट्टी 1300 गेला कांदा माझा. कसं करायचं? एकरी किती नुकसान झालं? एकरी जवळजवळ 1 लाख रुपये नुकसान, 2 लाख रुपये नुकसान झालं. केवळ कदा 83 धरला आणि आताचा धरला तर जवळजवळ 1-1.5 लाख रुपयाचा फरक पडते. त्यामुळे ह्यावेळेस नाराज आहे शेतकरी, तर अतिशय नाराज आहे. कदर GST म्हणता आम्ही 6000 देतो, ते 6000 तुम्ही सोन्यावर 3% GST लावता, आमच्या खात्यावर 18% GST लावता. बर कसं जगाय शेतकऱ्यांना? 6000 देता आणि इकडं आमचे 1 लाख रुपये खात आहे. ही नाराज आहे भाजप, ही नाराज आहे शेतकरी, तर अतिशय नाराज आहे. त्यामुळे तुतारीला यंदा मतदान, यंदा तुतारीला सर्वसामान्य माणसानं तुतारी हातात घेतली. इथं कोणाही पुढारी नाही, काय नाही, काय नाही. गावात आला असतील की कोण सांगायला वगैरे? आले आले गेले, कोण काय कोण ऐकत नाही बघा. यावर्षी जनतेनं निवडणूक हातात घेतली, जनतेनं निवडणूक हातात घेतली. मराठा आरक्षणाचा प्रश्न कसं काय काय केलं सगळ्या जनतेनं बघितले. तिथं वाशीला नेलं, तिथनं तुम्हाला आदेश पारित करतो म्हणलं, पाठवलं मागं फडणवीस काय बोललं ते सगळं आम्ही बघितलंय. की काय गावात वातावरण काय आता लोकसभेची निवडणूक लागली, कमळ तुतारी तुतारी बर तुतारी काय त्याचं कारण? आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही व्यवस्थित, जे प्रत्येक गोष्टीला GST वाढवला आहे. सर्वसामान्य माणसांचं जगायचं अवघड केलं आहे भाजपनं. प्रत्येक गोष्टीचा रेट वाढवला आहे. इलेक्ट्रॉनिक असू द्या, तुमचं स्टील असू द्या, किराणा माल असू द्या, मेडिकल असू द्या, सगळ्या गोष्टीचं GST लावून दर वाढवलेले आहेत. महागाई वाढलेली आहे. सर्वसामान्य माणसांचं जगायचं अवघड केलेलं आहे सरकारनं. त्याच्यामुळं आम्ही तुतारीला मतदान करणार आहे. माढा लोकसभेच्या अनुषंगानं आपण उजनीतील ग्राउंड रिपोर्ट घेतोय. काय सांगाल तर तुम्हाला उमेदवार तर आपल्या ह्याच्यामध्ये उतरलेले रिंगणात माहीत असतील, काय आता बघताय लोकसभेच्या निवडणुकीत, कसं बघताय? लोकसभेच्या निवडणुकीकडे आम्ही अनुषंगाने बघतोय की आम्हाला मराठा आरक्षण दिलं नाही, आमच्या अंगाचा गुलाल पुसलेला आहे त्यांनी, त्यामुळे आम्ही काय भाजपला मत करणार नाही. मराठा आरक्षणाव्यतिरिक्त इतर काय अशा गोष्टी आहेत का ज्याच्यामुळं? कांदा निर्यात बंदी केली भाजपनं, सगळ्या कंपन्या गुजरातला पळवल्या, आमच्या गावातील शिकलेली पोरं पडून राहिली, सगळी कंपन्या सगळ्या गुजरातला पळवल्या त्यांनी, त्यामुळं आम्ही भाजपला मत करणार नाही. आम्ही गुजरातला कंपन्या पळवल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली तुम्हाला असं सांगायचं, तुम्ही काय सांगाल आता लोकसभेची निवडणूक लागलेली? आता लोकसभेच्या निवडणूक निमित्त मी सांगतो की प्रत्येक खेडेगावात प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात 4-5-10 गाई आहेत, आणि दररोज त्यांचा दुधाचं एवढं 10 रुपयांनी रेट उतरवलेत. गेल्या वर्षी 2 वर्ष झालं 35-37-40 रुपये रेट होता, आज त्यांनी 22-23 वर रेट आणून ठेवलेला आहे. वैयक्तिक माझा दररोज 1000 रुपयाचा तोटा आहे ह्या भाजप सरकारमुळं, आणि एवढं वाईट कृत्य केलं ह्यांनी की प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान करायचा प्रयत्न केला ह्यांनी. एक शेतकरी असा नाही की त्याच्या दारात गुरं आहेत असे. कांद्याचा प्रश्न तसाच आहे, आणि एक पाणी प्रश्न आहे तसाच, धरणाचा तो मोठा प्रश्न आहे तो आपण बोलू शकत नाही, पण माझा वैयक्तिक दररोज 1000 रुपयाचं नुकसान आहे या सरकारमुळं. त्या गायीच्या धंद्यात काय राहिलं नाही, दुधाचं माती करून टाकली या सरकारने. आम्ही दादाची माणसं होतो आणि दादानी माढा तालुक्याचा विकास भरपूर केलेला आहे, पण दादानी म्हणजे त्यांच्या पद्धतीनं जे निर्णय घेतलं की त्यांच्या सुईचं घेतलं, आमच्या सुईचं निर्णय ही नाहीत, त्याच्यामुळं आम्ही भाजपला मतदान करणार नाही, आम्ही तुतारीला मतदान करणार. माढा लोकसभेची निवडणूक लागलेली आहे, आता तुम्ही काय ते काय घेऊन चाललाय? ते पिंडीच पोत आहे.
दूध व्यवसाय तुम्ही करताय, काय सांगाला दादा? ही जे माडा लोकसभेची निवडणूक आहे ती आपली आता सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलेले आहे, उमेदवार तर तुम्हाला माहीत असतील, काय बघताय आणि कसं बघताय आणि मतदान कोणाला द्यायचं ठरवलंय? मतदान आपण तुतारीला देणार आहे मतदान. त्याचं कारण एक आहे, ज्यावेळेस आपला मराठा आरक्षणाचा विषय चालू होता त्यावेळेस जारंगे पाटील वाशेत गेलं होतं, त्यांना एक सांगितलं, एक शब्द एक दिला आणि शब्द फिरवला, त्यामुळं आम्हाला सरासरी त्यांनी फसवलेला आहे, त्यामुळं आम्ही त्यांना कधी मतदान करणार नाही. मराठा आरक्षण आम्हाला त्यांनी सरळ सरळ फसवलेलं आहे, त्यामुळं आम्ही त्यांना मतदान करू शकत नाही. ही उजनीतल्या तरुण सगळ्या वर्गाची प्रतिक्रिया समजायची आम्ही की वेगळं काय? नाही, सगळ्याची प्रतिक्रिया हीच आहे. जारंगे पाटलाला शब्द एक दिला आणि केलं तिसरंच, त्यामुळं आम्ही त्यांना मतदान करणार आहे. मराठ्यांची ही चक्क मराठी फसवणं केलेलं आहे आणि प्रश्न ही मराठ्यांच्या अस्मितेचा चालू झालेला आहे. आता जर समजा आपण त्यांना म्हणजे निवडून जर ते आले तर मराठ्यांना ह्यात किंमत काहीच राहणार नाही अजिबात, त्यामुळं मराठ्यांना ह्यांनी फसवले आपण त्यांना मतदान करणार नाही. आता लोकसभेच्या अनुषंगानं राष्ट्रीय लेवलच्या पातळीवरच्या नेत्यांची किंवा राज्य पातळीच्या वरच्या नेत्यांच्या आपल्या परिसरात सभा झाल्या, तुम्ही सभा ऐकली असतील, काय त्या सभेतनं तुम्ही काय बोध घ्याल नेमका? तुम्ही बोधच काय नाही, ती येतात बोलतात, पण आम्हाला राग एका गोष्टीचा मराठा आरक्षण, त्यामुळं आपण मतदान करणार नाही.